नमस्कार, मी किरण, तुम्ही पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज. स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार हेमंत रासने यांना पराभवाचा धक्का देत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मैदान मारलंय. भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कसबा मतदारसंघात धंगेकर यांनी जवळपास 11,040 मतांनी विजय मिळवलाय. ज्या मतदारसंघात भाजपने तब्बल 28 वर्ष वर्चस्व गाजवलंय, त्याच मतदारसंघात विजयी झेंडा फडकवण्यात यशस्वी ठरलेल्या धंगेकर यांच्या विजयाने काँग्रेससह महाविकास आघाडीच्या गोटात चैतन्य पसरलंय. भाजपचे अनेक दिग्गज नेते मैदानात असताना आणि दुसरीकडे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली संपूर्ण ताकद झोकून दिल्यानंतरही रवींद्र धंगेकर यांनी ही रिकीमय्या नेमकी कशी साधली याबाबत आता राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे. पुणे महानगरपालिकेत तब्बल 5 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या रवींद्र धंगेकर यांचा जनसंपर्क कमालीचा आहे. अगदी रात्री 12 वाजताही एखाद्या नागरिकाने मदतीसाठी फोन केला तर धंगेकर यांच्याकडून त्याला प्रतिसाद दिला जातोय, अशी त्यांची मतदारसंघात ख्याती आहे. तसंच इतक्या वर्ष नगरसेवक म्हणून काम करूनही चारचाकी गाडीचा वापर न करता ते दुचाकीनेच मतदारसंघात फिरणं पसंत करतात. त्यामुळे नागरिकांचे नेमके काय प्रश्न आहेत हे जाणून घेत त्यांची सोडवणूक करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या धंगेकर यांची लोकांची असलेली नाळ अधिकच घट्ट झाली. अगदी महापालिकेत असलेल्या हेल्पलाईन नंबरवर फोन करून लोकांनी सांगितलेल्या अडचणीही धंगेकर यांच्यापर्यंत पोहोचल्या आणि त्या सोडवण्यासाठी ते धाव घ्यायचे. लोकांच्या कामात आपण किती रमलो आहोत हे सांगताना रवींद्र धंगेकर यांनी, मी मागील अनेक वर्षांमध्ये थिएटरमध्ये जाऊन सिनेमाही पाहिला नाही असं म्हटलं आहे. तसेच जनता हाच माझा नेता आहे, अगदी सकाळपासून मी कामाला सुरुवात करतो. त्यामुळे या निवडणुकीमध्ये भाजपने जरी पैशाचा पाऊस पाडला असेल तरी लोकांनी मात्र माझ्यावर मतांचा पाऊस पाडलाय असेही ते म्हणाले. राज्यातील सत्तांतरानंतर होत असलेली ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने भाजपने कसबा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची गेली होती. भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणूक काळामध्ये विविध ठिकाणी भेटी देऊन केलेला अप्रत्यक्ष प्रचार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांनी अनेक दिवस मतदारसंघात तळ ठोकूनही आणि पक्षीय पातळीवरील सर्व प्रकारची यंत्रणा कामाला लावूनही रवींद्र धंगेकरांना रोखणं भाजपाला शक्य झालं नाही. धंगेकर यांच्या अद्भुत जनसंपर्काचं यश मानलं जात आहे. रवींद्र धंगेकर यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही खरं तर शिवसेनेतूनच झाली होती. त्यानंतर ते बराच काळ राज ठाकरे यांच्या मनसेत स्थिरावले होते. मनसेमध्ये धंगेकर हे राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे. तिथे त्यांनी अनेक महत्वाच्या पदावर काम केलं. इथूनच धंगेकर यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख उंचावत गेला. परंतु नंतर बदललेल्या राजकीय स्थितीमध्ये त्यांनी पुन्हा पक्ष बदल करीत काँग्रेसमध्ये जाणं पसंत केलं. धंगेकर हे तब्बल 5 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेत. सामान्य कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवत त्याला जवळ करण्याची भाजप नेते आणि शहराचे खासदार गिरीश बापट यांची स्टाईल धंगेकर यांनी अंगीकारली आणि त्यामुळेच कसब्यात त्यांची आपला माणूस अशी ओळख झाली. जन्माच्या दाखल्यापासून मृत्यूच्या दाखल्यापर्यंत सगळंच रवींद्र धंगेकर यांच्या कार्यालयात मिळू लागलं. लोकांच्या या छोट्या छोट्या गरजा ओळखून रवींद्र धंगेकर यांनी काम सुरू ठेवलं. कोणाला दवाखान्यात मदत असू द्या किंवा इतर कोणतीही अडचण, रवींद्र धंगेकर यांचा फोन 24 तास चालू असतो. कसब्यातील जनतेसाठी अर्ध्या रात्री धावणारा नेता म्हणून धंगेकर यांनी लोकांच्या मनाचा ठाव घेतल्याचं पाहायला मिळालं. प्रभागातील रस्ते ड्रेनेज लाईन पासून पाण्याच्या समस्येवर रवींद्र धंगेकरांनी समाधानकारक काम केल्याचं येथील नागरिक सांगतात. याच विकास कामाच्या जोरावर त्यांनी मनसेकडून 2009 ची विधानसभा निवडणूक लढवली आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार आणि तत्कालीन उमेदवार गिरीश बापट यांच्या समोर मोठं आव्हान निर्माण केलं होतं. कसब्यातील दिग्गज नेते असणारे बापट नवख्या धंगेकरांसमोर अवघ्या 7,000 मतांच्या फरकाने विजयी झाले होते. या निवडणुकीनंतर रवींद्र धंगेकर यांची ओळख खासदार गिरीश बापट यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून निर्माण झाली. 2014 मध्येही कसबा पेठेतून रवींद्र धंगेकरांनी निवडणूक लढवली, मात्र तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या लाटेत त्यांचा पराभव झाला. नंतर जानेवारी 2017 मध्ये काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष
अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला। मात्र 2019 मध्ये काँग्रेसने रवींद्र धंगेकरांच्या जागी रवींद्र शिंदे यांना तिकीट दिले। दरम्यान आता झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे 5 पेक्षा जास्त मंत्री कसब्यात तळ ठोकून होते। पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर निवडणूक काळात कसब्यात घरच भाड्याने घेतल्याची चर्चा होती। मात्र तगडा जनसंपर्क आणि सामान्य लोकांमध्ये सहज वावर असणाऱ्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपचा गड असणाऱ्या कसब्यात विजयी पताका फडकावली आहे। तुम्हाला रवींद्र धंगेकर यांच्या विजयाबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि आमच्या चॅनलला जर फॉलो केलं नसेल तर स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। शेअर करायला विसरू नका। पाहत रहा स्टार महाराष्ट्र न्यूज।